नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आपली कंबर कसली, यातच 20 तलवारी देखील स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या, त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आणि यामध्ये एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं गुन्हेगारांविरोधात कंबर कसली आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं तब्बल 20 तलवारी जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजय कागद्या वळवी वय 38 याला ताब्यातही घेण्यात आलंय. अवैध शस्त्रशोध मोहिमेमध्ये हा मोठा शस्त्रसाठा धडगाव येथून जप्त करण्यात आलाय, अशी माहिती नंदुरबारचे पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र कळमकर, हवालदार विनोद जाधव, जितेंद्र अहिरराव, अभिमन्यू गावित यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. गेले 2 दिवस नंदुरबार पोलिसांनी गुन्हेगाराच्या वसतीस्थाने, आश्रयस्थाने या ठिकाणी छापे घालून अक्षरशः गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची झाडा झडतीस घेतली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांनी या कारवायांमधून गुन्हेगारांना एक प्रकारचा इशाराच दिलाय, त्यामुळे कित्येक गुन्हेगार जिल्हा सोडून गुजरातकडे पळाल्याचं देखील समजतंय.